नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सराव संच 9.3 मधील काही उदाहरणं आपण घेणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, गोलाची त्रिज्या 4 सेंटीमीटर असल्यास गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. सूत्र आहे आपलं, गोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर 4πr² r म्हणजे त्रिज्या, पायची किंमत आपल्याला दिलेली असते. 4 लिहिला, पायची किंमत टाकली 3.14, आरची किंमत टाकली 4, 4 चा वर्ग. पुढची पायरी फक्त बदल काय होईल, 4 चा वर्ग 16. पुढे 4 × 3.14 × 16 यांचा गुणाकार जर आपण केला तर तो येतो 200.96 चौरस सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आरची किंमत दिलेली होती, ती किंमत आपण टाकली आणि उत्तर काढलं. त्याच्याच पुढचा भाग होता, घनफळ शोधा, म्हणजे गोलाचे घनफळ बरोबर. सूत्र आहे आपलं, 4/3πr³. या ठिकाणी सुद्धा आरची किंमत टाका 4, त्याचा घन, आरचा घन येतो 64. इथे 3.14 मी शतकात रूपांतर केलेलं आहे, दशांशानंतर 2 घरं आहेत म्हणून 314/100. इथे दशांश चिन्ह आपण काढून टाकलेलं आहे आणि 3.14 ऐवजी लिहिलंय 314/100. गुणाकार भागाकार आपल्याला व्यवस्थित करता यावा म्हणून केलेला आहे. याचा जर आपण व्यवस्थित गुणाकार केला तर तो येतो 267.95 घन सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपल्याला एखादं गणित दिलं असेल तर त्याचं सूत्र टाकून आपण उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा. आता आपल्याला सूत्र माहितीये, भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr². इथे त्रिज्या दिली आहे 5 सेंटीमीटर, म्हणून आरची किंमत टाकली आपण 5 सेंटीमीटर, त्याचा वर्ग 25. 25 × 3.14 × 2 उत्तर येतं 157 चौरस सेंटीमीटर. इथं एकक लिहिणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी वक्रपृष्ठफळ असल्यामुळे, म्हणजे तो आपण एरिया काढणार आहोत, क्षेत्रफळ काढणार आहोत, म्हणून चौरस सेंटीमीटर त्याचं एकक या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 3πr², 3πची किंमत टाकली 3.14 × r ची किंमत टाकली 5, 5 चा वर्ग 25. तिघांचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो 235.5 चौरस सेंटीमीटर. आता या ठिकाणी इथं सुद्धा पृष्ठफळ असल्यामुळे चौरस सेंटीमीटर हे त्याचं एकक आहे. तर अशा पद्धतीने आपण एखादं उदाहरण दिलं असेल त्याच्यामध्ये सूत्र टाकून, सूत्रात किमती टाकून आपण त्याचं उत्तर काढत असतो.